नमस्कार। लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर। तुम्ही म्हटलं की नाही चलना काय म्हण, कोकणी उलय कोकणी फुलय म्हणताना हिंदी फुलयता काय म्हणता। माका ही गीता संगीताच्या संसाराक, फिल्माच्या दुनियेक कोकणी संगीतकारांनी जे योगदान दिला, आज व्हडले व्हडले संगीतकार ओ पी नय्यर सारखे किंवा आंतोनियो वाज जे चिक चॉकलेट जांकां आमी म्हणतात ते व्हडले अरेंजर, फ्रँक फेर्नांद हांचे सारखे, एन दत्ता, क्रिस पॅरी, आल्फ्रेड रोज हांचे सारखे लोक जाणी कोकणी संगीताचे योगदान फिल्माक दिले, आणि जी नावं आमकां आज ठळकपणान दिसतात हिंदी फिल्माच्या क्षेत्रात, त्या संगीतकारांक तांचे योगदान, ताणी नाव कमयले आमच्या गोंयच्या संगीतकारांच्या कुस्तार अशें हांव म्हणटा। गोरे गोरे तोबा के छोरे हे पद अशा ह्या सुंदर पदाक चिक चॉकलेटान आपले जॅझ म्युझिकाचो आधार दिवन ताका एक वेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तराचेर पावयले। कोकणी संगीत म्हणटा आसतना म्हाका दिसता आमच्या संवसारांत, कोकणीच्या संवसारांत म्हणया किंवा भारताच्या नखेत्राचेर कोकणी भाषेक जे संगीताचे देणे आसा, जे दायज आसा, तशें भारतातल्या खंयच्याच प्रदेशाक आसूंक फावना आनी आसचें ना हे हांव खूब आत्मविश्वासान इतलेच खातीर सांगता। आमी फक्त चित्तात एक 450 वर्सांचो काळ, पूण ताजे फाटलो जो काळ आसा जातून भितर वेगवेगळे कर्नाटक संगीताचो किंवा भारतीय संगीताचो, वेगवेगळ्या लोकांनी हांगा येऊन राज्य करून ताजे संगीताचो जो परमळ हांगा फाकला, तातूंतल्यान हे अरेंजर तयार झाल्या। चर्च म्युझिक म्हणया किंवा ताजे उपरांत कांतारांचो संसार म्हणया, ह्या सगळ्या संगीताक भारतीय संगीताचो एक बेज आसा आणि ताकाच लागून हे कोकणी संगीत हे खाशेलें ठरता। जेन्ना आमी कोकणी संगीत म्हणटा तेन्ना आमी आमकां स्वताक आव्हानात्मक नदरेंतल्यान पळोवपाक जाय आणि त्याच नदरेंतल्यान ह्या कोकणी संगीताक आमी आंतरराष्ट्रीय स्तराचेर पावोवपाक जाय, कारण रविंद्र संगीताक जे लेवल आसा ताज्या पेक्षा उचेले लेवल आमच्या कोकणी भाषेच्या गीताक आनी संगीताक आसा। आणि जेन्ना आमी एखाद्या मराठी भावगीतांतल्यान आधार घेऊन कोकणी संगीत जेन्ना गातात तेन्ना आमकां दिसता की हाका ह्या उतरांक, ह्या मातयेंत रुजिल्ल्या वासाचो जो परमळ येता त्या परमळांतल्यान ही जीण संगीताची घडल्या। आणि म्हणूनच पंडित जितेंद्र अभिषेकी किंवा आमचे पंडित भास्कर चंदावरकर हांणी कोकणी संगीताचो आत्मो सोदून काढूंक जाय अशें म्हळां। हो आत्मो आमचे भितरूच आसा आणि हो आत्मो आमच्या सादरीकरणातल्यान आणि पावला कणकणी आमची वळख दाखयता आसतना हो आत्मो आमकां मेळपाची गरज आसा। आणि ताका लागून म्हाका दिसता की जेन्ना जेन्ना आमी एक गीत तयार करतात, जेन्ना जेन्ना आमी एका गीताक सादर करतात किंवा एक गीत बरयतात तेन्ना आमी नक्कीच ह्या गोंयच्या मातयेचो ताका वास येतलो हाजी काळजी प्रत्येकान सध्या तरी घेवपाची खूब गरज आसा, कारण गोंयचे कोकणी संगीत म्हणटा आसतना कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र अशे वेगळे वेगळे कडेन जे कोकणी संगीत फाकलां ते संगीत सुद्दां गोंयचेच संगीत, पूण ते थंय पावलां आणि थंय पावून थंयचो प्रभाव पडला। म्हणटकच संगीत ज्या ज्या मातयेन रुजता त्या त्या मातयेंत ताजो परमळ ताका येता आणि होच परमळ आमकां तुमकां ह्या कोकणी संसारांत दिसूंक जाय। आणि कोकणी संगीत हो एक महत्वाचो घटक जो कोकणीक तिगोवन दवरतलो, जो कोकणीक आंतरराष्ट्रीय स्तराचेर ही भास तितलीच गोड आसा, तितलीच सुंदर आसा हें दाखयतलो। आतां निमाणें सोंपयता आसतना हांव एकूच सांगतां, सुरवातीक जें पंटी गीत हांगा सुंदर नाच जो जालो त्या गिताक संगीतबद्ध करता आसतना एक ल्हानसो विचार हांव दितां, कारण मुखावयली पिढी जर तर कोंकणी संगीताक पळयता आसत जाल्यार
एक पंटी भितर पेट्टा ती जगय रे ती जगय, ताजो जो मुखडो आसा ताका. एक पंटी भितर पेट्टा ती जगय रे ती जगय, हाका ही लाईन हांवें डायरेक्ट देखणेंतल्यान घेतली. आतां ताका भारतीय संगीताचो शुद्ध कल्याण म्हण ह्या भोवपाचो बेज आसा. चलता चलता जाली म्हाका राती लोकून सोकून वारें मारून गेली म्हजी दिवली. दुसरी लायन बदलता. हो जो वास आसा संगीताचो हो फक्त पश्चिमी संगीताच्या आधारांतल्यान येवना, ताका भारतीय संगीताची बैठक आसा. आनी ह्या बैठकीचेर आमी गोंयकारांनी एक भारतीयत्व जागोवपा खातीर एक वेगळो विचार करपाची खूब गरज आसा अशें मनापासून म्हाका दिसता. तेन्ना ह्या कोंकणी संगीताक आमी रुजोवया.